रावेर तालुक्यामध्ये बोरखेडा येथे एका आदिवासी कुटुंबातील चार व्यक्तींची एकत्र हत्या करण्यात आली. या हत्येचं कारण अजून तरी समोर आलं नाही, परंतु त्यामधल्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असं समोर आलेलं आहे. या ठिकाणी त्याचं हत्या करण्याचं कारण काय, कुणी केलं, या संदर्भात पोलीस जरी तपास करत असले तरी लोकांमध्ये घबराट आहे. कारण बरेचसे मध्ये आदिवासी लोक आहेत, जंगलामध्ये राहतात नेहमी, आणि अशा स्थितीमध्ये जर अशा हत्या होत असतील उद्या राहायचं कसं, या संदर्भात चिंता आहे. माझं पोलिसांना आवाहन आहे या ठिकाणी की ह्या घटनेची चौकशी तातडीनं केली पाहिजे. या घटनेची मी निंदा करतो आणि जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती सुद्धा आज कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे, त्याकडे पोलिसांनी आता अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हो नेमकं तुम्ही मागेही बोललं की अनेकदा तक्रारी केल्या तुम्ही, जे सट्टा मटका अजून सुरू झाले आहेत, नेमकं पोलिसांचं दुर्लक्ष होतं आहे, नेमकं कायदा सुव्यवस्थेच्यामुळे बिघडत चालली. मी स्वतः मागील SP साहेबांकडे आणि आज आपल्या SP साहेबांकडे काही तक्रारी केल्या की आमच्या तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये सट्टा मटका जुगार हे इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी मी फोन केला की कारवाई करतात तात्पुरते, लगेच तिसऱ्या दिवशी हे सगळे प्रकार सुरू होतात. तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे यासाठी पोलिसांना मी आजही विनंती केली. अनेक वेळा मी SMS केले. आता तर अशी घटना घडली काल की आमच्याकडे एका खेडेगावामध्ये चार काय म्हणतात असे चोरटे आले, बुरटे चोर, आणि त्यांनी त्या ठिकाणी काही लोकांना फसवलं की आम्ही तुमचं सोनं करून देतो, दुप्पट करून देतो. आणि या लोकांवर संशय आल्यामुळे तिथल्याच जनतेनं त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. पण कालपासून आजपर्यंत म्हणजे 30 तास पोलीस स्टेशनला आणल्यानंतरसुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. ज्यावेळेस मी स्वतः SP साहेबांशी बोललो, ज्यावेळेस आमच्या इथून काही कार्यकर्ते बोलले, त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला. म्हणजे असं वाटतं की पोलिस सहभागी आहेत का या प्रकरणामध्ये. वारंवार माझ्यासारख्या व्यक्तीने आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने फोन केल्यानंतरही तात्पुरती कारवाई होणं याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा खुचकामी ठरते. थँक्यू. कोणती बातमी मला तिथे कळू द्या. कोणती बातमी